Welcome friends. In this lecture we will study about the nutritional disorders. Nutritional disorders means the disorders due to excess intake of the nutrients or deficiency of nutrients in the diet. The balanced diet is essential to maintain our body health, and the balanced diet should be containing not more than 30% proteins, not more than 70% carbohydrates, and not more than 10% lipids or fats. So this is called as the balanced diet. Now if a diet contains excess quantity of some nutrient, it is harmful to the body. Similarly, if the diet contains deficiency of certain nutrient, it is also harmful to the body and it may cause certain disorders. So we will study some of such disorders. We will also study some other disorders which are caused due to dysfunction of the digestive system. So let us first study about the nutritional disorders. The excess quantity of nutrients are harmful. A diet with excess quantity of fats, it may cause cardiovascular diseases, means the diseases related to the heart activity as well as the blood vessels, like high BP, low BP, then heart attack, heart arrest, etc. The excess quantity of proteins in the diet, it leads to the cancers of large intestine. Large intestine che cancer hota. Jar animal proteins cha vapar jar jast pramanat jhala, mhanje jast mamsahar karnaranna हा धोका होऊ शकतो. दी एक्सेस क्वांटिटी ऑफ व्हिटॅमिन्स ए एंड डी आर ऑल्सो हार्मफुल टू द बॉडी. दीज आर टू बी टेकन इन रिक्विजिट क्वांटिटीज ओनली. नाउ लेट अस स्टडी अबाउट द डिसऑर्डर्स रिलेटेड टू डेफिशियंसी ऑफ न्यूट्रिएंट्स. डेफिशियंसी म्हणजे कमतरता. One such disorder is called as kwashiorkor. Kwashiorkor disorder is caused due to deficiency of proteins. It affects the infants and children between the age 1 to 3 years. एक ते तीन वर्षाची जी बाळ आहेत यांच्यामध्ये हा प्रकार पाहायला मिळतो. प्रोटीन डेफिशियन्सीमुळे हा प्रकार होत असतो क्वाशिओर्कर. नाउ व्हाट आर द सिम्पटम्स, याचे सिम्पटम्स काय काय आहेत. स्टंटेड ग्रोथ, बाळाची वाढ खुंटते. लॉस ऑफ वेट, वजन एकदम कमी होतं. देन पुअर ब्रेन डेव्हलपमेंट, मेंदूची वाढ नीट होत नाही. लॉस ऑफ एपेटाइट,
कार्यक्षमता राहत नाही त्या बाळामध्ये. प्रोट्रूडिंग बेली म्हणजे त्याचं पोट पुढे आल्यासारखं दिसतं, ढेरपोटे म्हणतो आपण त्यांना. बल्जिंग आईज, डोळे मोठे झालेले असतात. इडिमा ऑफ फेस अँड लेग्स, चेहऱ्याला आणि पायांना सूज आलेली पाहायला मिळते. आता हे जे लक्षणं दिसतात आपल्याला, सिम्पटम्स दिसतात, किंवा हा जो क्वाशोरकर डिसऑर्डर होते बाळामध्ये, ते काय कशामुळे होते, काय कारण आहे त्याचं, त्याचे एक दोन चार कारण आहेत महत्वाची. नंबर वन, अर्ली टर्मिनेशन ऑफ ब्रीस्ट फीडिंग, अंगावर पाजण्याचं बंद करणे लवकरच. सेकंड, दी फीडिंग विथ ओव्हर डायल्युटेड मिल्क, जास्त पाणी टाकून दिलेलं दूध त्या बाळांना पिण्यासाठी. आणि तिसरं कारण आहे महत्वाचं, इल स्पेसिंग ऑफ चिल्ड्रन, दोन बाळांच्या मध्ये अंतर कमी असणं, त्यामुळं त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं, त्यांच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं. देन देर आर सम अदर रिझन्स ऑल्सो, डायरिया, मिसल्स, गोवर, डायरिया, देन रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स. रेस्पिरेटरी काही इन्फेक्शन असतील तरी सुद्धा होतं. इंटेस्टिनल वर्म्स, जंत वगैरे जर झालेले असतील तरी सुद्धा हे सिम्पटम्स त्या बाळांच्या मध्ये पाहायला मिळतात. So this is about क्वाशोरकर. Another such disorder is marasmus. Marasmus is caused due to protein energy malnutrition along with total food caloric value. म्हणजे काय, प्रोटीनही कमी असणं आहारामध्ये त्यांच्या फूडमध्ये, आणि इतर फूड फॅक्टर्स, कार्बोहायड्रेट्स म्हणा, लिपिड्स म्हणा, हेही कमी प्रमाणात असते. टोटल फूड कॅलॉरी फॅल्यू, याची डेफिशियन्सी. तर म्हणजे थोडक्यात अत्यंत कमी प्रमाणात त्यांना अन्न मिळणे, त्यामुळे हा होतो. सो इट अफेक्ट्स द इन्फंट्स ऑफ वन इयर, अप टू वन इयर, एक वर्षापर्यंतची बाळं त्याला बळी पडतात. द रिझन, दी सिम्पटम्स, रिटार्डेड फिजिकल अँड मेंटल डेव्हलपमेंट, त्यांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ नीट होत नाही. सेकंडली, सबक्युटेनियस फॅट्स डिसअपियर, म्हणजे स्किन खालचे जे फॅट्स आहेत ते एकदम डिसअपियर होतात. रिब्स बिकम प्रॉमिनंट, बरगड्या दिसायला लागतात. स्किन ड्राय अँड रिंकल्ड, त्यांची स्किन ही एकदम कोरडी आणि सुरकुत्या पडलेली पाहायला मिळते. इमॅसिएशन म्हणजे एक्स्ट्रीम लीननेस, अत्यंत हडकुळी बनतात ही बाळ. आणि त्यांना काही आजार सुद्धा झालेले दिसतात, विशेषतः डायरिया. त्यानंतर देर इज अ लॉस ऑफ इम्युन सिस्टीम, त्यांची इम्युनिटी, रोग प्रतिकार शक्ती कमी झालेली असते, आणि त्यामुळे ती कुठल्याही आजाराला लवकर बळी पडतात. सो दिस इज अबाउट मॅरास्मस. आता हा सुद्धा कशामुळे होतो, तीच मगा सांगितलेली तीन कारण, अर्ली टर्मिनेशन ऑफ ब्रीस्ट फीडिंग, दी ओव्हर डायल्युटेड मिल्क, इल स्पेसिंग ऑफ चिल्ड्रन, पॉवर्टी, गरिबी. So these are some reasons of these two types of disorders, Kwashiorkor and marasmus. Now let us study some other disorders which are related to the dysfunction of alimentary canal or the digestive system as a whole. One is indigestion. अपचन होणे त्याला आपण म्हणतो.
सो इनडाइजेशन इज द कंडीशन ऑफ अपर एब्डोमिनल डिस्कम्फर्ट, हार्ट बर्न, जळजळ होणे छातीमध्ये, हार्ट बर्न, डिस्पेप्सिया, डिस्पेप्सिया म्हणजे वरच्या भागामध्ये त्रास होणे छातीच्या भागामध्ये, अपर एब्डोमिनल डिस्कम्फर्ट. देन रिगर्गिटेशन, रिगर्गिटेशन म्हणजे पोटातले कंटेंट्स तोंडापर्यंत येणे, गरळ येणे असं आपण म्हणतो रिगर्गिटेशन. आता हे कशामुळे होतं, त्याची काही कारणं आहेत अपचन म्हणायची. नंबर वन, ऍसिड हायपर सिक्रिशन. आपल्या गॅस्ट्रिक ग्लँड मधून एससीएलचं प्रमाण जास्त सिक्रिट होणं, लार्ज मील, प्रमाणापेक्षा जास्त जेवण, स्पायसी फूड, अति मसालेदार अन्न खाणे, एन्झायटी, मानसिक अस्थिरता, छातीत दडदड होणे वगैरे, घाबरणे, फिजिकल पोझिशन्स लाईंग डाऊन, बेंडिंग ओव्हर. लाईंग डाऊन म्हणजे असं जेवलो तर आपण आणि खाली वाकायचं जमिनीपर्यंत, बेंडिंग ओव्हर म्हणजे पाठीमागच्या बाजूला वाकायचं भरपूर मोठ्या प्रमाणात, किंवा टाईट क्लोदिंग जर असतील तर प्रेशर ऑन द बॉडी, प्रेशर ऑन द स्टमक. सो दीज आर सम रिझन्स ऑफ इनडायजेशन. नाउ कॉन्स्टिपेशन, व्हॉट इज कॉन्स्टिपेशन? इट इज द डिक्रीज इन फ्रिक्वेन्सी ऑफ स्टूल्स और डिफिकल्टी इन डिफिकेशन. द डिक्रीज इन द फ्रिक्वेन्सी ऑफ स्टूल्स मीन्स द इजेशन ऑफ द फिकल मैटर्स आर नॉट प्रॉपरली carried out, and sometimes the fecal matters are discharged after 2 to 3 days also. Or sometimes there is irritation in the anal region and so there is difficulty in the defecation. डिफिकल्टी इन डिफिकेशन, डिफिकेशन होत नाही, डिफिकेशनची इच्छा होते पण होत नाही, किंवा डिफिकेशन होताना त्रास होतो, डिफिकल्टी. सो दिस कंडिशन इज कॉल्ड एज द कॉन्स्टिपेशन. व्हाट आर द रीजन्स? वन, फूड विथ लो फायबर डाएट. जे अन्न खाल्लं जातं ते विशेषतः जास्त करून मांस वगैरे, की ज्याच्यामध्ये पालेभाज्यांचा समावेश नाहीये अन्नामध्ये, त्यामुळं फायबरस फूड मिळत नाही खायला. असं लो फायबर डाएट जर सतत खाल्लं तर डिफिकेशन प्रॉपर होत नाही. अनदर रिझन, इन ऍक्टिव्हिटी, दॅट मीन्स नो एक्झरसाइज, कसल्याही प्रकारचा व्यायाम न करणे, खायचं आणि झोपून राहायचं, नो ऍक्टिव्हिटी. देन न्यूरोलॉजिकल डिसफंक्शन्स, कधी कधी काय होतं, काही जर शारीरिक प्रॉब्लेम्स असतील तरी हा प्रकार होऊ शकतो. नंबर वन, डायबिटीस मेलिटस, ज्यांना डायबिटीस आहे अशांना हा प्रॉब्लेम होऊ शकतो कॉन्स्टिपेशन, किंवा न्यूरोलॉजिकल स्पायनल कॉर्ड इंजुरी. जर स्पायनल कॉर्डला पाठीच्या काड्यातून जाणारा त्याला कुठे जर वेदना होत असेल, इंजुरी झालेली असेल, तरी सुद्धा
डिफिकेशन प्रॉपरली होत नाही आणि कॉन्स्टिपेशन होतो. देन नेक्स्ट डिसऑर्डर इज जॉन्डिस, कावीळ म्हणतो आपण त्याला. सो साइन जॉन्डिस इज द साइन ऑफ बिलिरुबिन, एबनॉर्मल बिलिरुबिन मेटाबॉलिज्म एंड एक्सक्रीशन. बिलिरुबिन, व्हाट इज बिलिरुबिन? बिलिरुबिन इज ए बाइल पिगमेंट. ही कशी तयार होते, कुठे तयार होते? लिव्हर मध्ये तयार होते. लिव्हरच्या सेल्स च्या ऍक्टिव्हिटीमुळे ही तयार होते. कशा कशापासून तयार? ड्यू टू ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन कुठे असतं? आरबीसी. जेव्हा हे आरबीसीज काम करून 120 दिवसानंतर मरतात तेव्हा त्यांचं डिस्ट्रक्शन घडवलं जातं इन लिव्हर. अँड ड्यू टू डिस्ट्रक्शन, म्हणजे त्याला हिमोलायसिस म्हटलं जातं. ड्यू टू डिस्ट्रक्शन ऑफ आरबीसीज द हिमोग्लोबिन इज ब्रोकन डाऊन अँड द बिलिरुबिन पिगमेंट इज प्रोड्युस्ड. दिस बिलिरुबिन पिगमेंट हेन प्रोड्युस्ड एक्सेसिव्हली, म्हणजे जेव्हा एक्सेसिव्ह हिमोलायसिस होईल तेव्हा बिलिरुबिनचं प्रमाण वाढतं ब्लडमध्ये. त्याचे सिम्पटम्स काय आल्या मिळतात? येलो स्किन, येलो आईज, नेल्स, स्किन, डोळे, नख हे सगळे पिवळे दिसायला लागतात. डार्क युरिन, काळपट, डार्क रेड कलरचं, येलो कलरचं, डार्क येलो कलरचं युरिन पास आउट होत. व्हाईटिश स्टूल्स, ह्या स्टूल्समध्ये म्हणजे फिकल मॅटरचा रंग हा व्हाईटिश राहत, पिवळसर किंवा काळसर राहत नाही. त्याचं कारण जे पिगमेंट या डायजेशनच्या प्रोसेसमध्ये बाईलद्वारा इकडे यायला पाहिजे डिओडेनममध्ये येत नाही, ब्लडमध्ये पाठवली जाते. त्यामुळे स्किन, आईज, नेल्स हे पिवळे दिसतात, युरिन डार्क येलो होतं. पण ज्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये बाईल न आल्यामुळे ते स्टूल जे आहे पास होणारं ते व्हाईटिश असत. व्हॉट आर द कॉजेस ऑफ जॉन्डिस? एक्सेस हिमोलायसिस, हिमोलायसिसचं प्रमाण जास्त होणं, म्हणजे आरबीसीचं ब्रेकडाऊन मोठ्या प्रमाणात. ऑब्स्ट्रक्शन टू फ्लो ऑफ बाईल, जो बाईल गॉल ब्लॅडर आणि लिव्हर मधून खाली डिओडेनम मध्ये आणून सोडलं जातं, तर ते सोडलं जात नाही, ते बाईल तिथेच ब्लॉक होतं, त्याचं बाईल डक्ट ब्लॉक होत, बाईल येत नाही खाली लिव्हर मध्ये, सॉरी डिओडेनम मध्ये. आणि मग ब्लड मध्ये त्याचं सर्क्युलेशन सुरू होतं आणि जॉन्डिसची लक्षणं दिसायला लागतात. देन एबनॉर्मल लिव्हर फंक्शन, काही कारणामुळे लिव्हर फंक्शन जर बिघडलं तर हे प्रॉब्लेम निर्माण होतात. एस्पेशली अल्कोहोलिक जे असतात, दारू पिणारे, यांच्यामध्ये हा प्रकार होण्याचा धोका जास्त असतो. किंवा एक्सेसिव्ह ड्रग घेणारे जे असतात, औषधं वगैरे, मेडिसिन्स, तर त्यामुळे सुद्धा हा प्रकार होऊ शकतो. कारण लिव्हरच्या ज्या सेल्स आहेत त्यांच्यावर ताण येतो आणि मग हे जॉन्डिसचा प्रकार पाहायला मिळतो. नाउ ओमेटिंग, वांत्या म्हणून. सो व्हॉट इज ओमेटिंग? रिव्हर्स पेरिस्टाल्टिक मोमेंट्स,
रिजल्टिंग इन द थ्रोइंग ऑफ स्टोमक कंटेंट्स थ्रू माउथ. जनरली काय असतं आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये, फूड जेव्हा इसोफेगस मधून स्टमक मध्ये आणि स्टमक मधून इंटेस्टाईन मध्ये जात असतं खाली. इसोफेगस मधून स्टमक मध्ये फूड जातं ते पेरिस्टाल्टिक मुव्हमेंटने जातं, आणि ह्या पेरिस्टाल्टिक मुव्हमेंट म्हणजे वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन असते या वॉल्स, इसोफेगसच्या वॉल्स, आणि त्यामुळे हे फूड पुढे 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 जातं, खाली खाली जातं. दिस इज रेग्युलर पेरिस्टाल्टिक मुव्हमेंट. पण काही कारणास्तव काय होतं की स्टमक मधले कंटेंट्स वर फेकले जातात तोंडामध्ये, आणि ते त्याचं कारण म्हणजे हे जे काही इसोफेगसचे पेरिस्टाल्टिक मुव्हमेंट्स आहेत ते वरून खाली येण्याऐवजी खालून वर यायला लागतात अशा, आणि मग स्टमक मधले कंटेंट्स हे बाहेर फेकले जातात तोंडातून. दिस इज कॉल्ड ॲज वॉमिटिंग. दिस वॉमिटिंग इज असोसिएटेड विथ नॉशिया. हे केव्हा होतं? जेव्हा आपल्याला मळमळ होते अगोदर आणि मग वांत्या होतात. सो दिस इज अबाउट द वॉमिटिंग. याचं कंट्रोलिंग सेंटर मेडुला ऑब्लॉन्गेटामध्ये असतं. द कंट्रोलिंग सेंटर ऑफ वॉमिटिंग इज सिच्युएटेड इन मेडुला ऑब्लॉन्गेटा अँड इट इज अ रिफ्लेक्स ऍक्शन. रिफ्लेक्स ऍक्शन आपल्याला थांबवता येत नाही, होणार आपोआप होणार. मळमळ झाली की वांदते हो. सो इट इज रिफ्लेक्स. नाउ डायरिया. व्हाट इज डायरिया? लूज वॉटरी स्टूल्स फॉर 3 to 4 टाइम्स ए डे. दिवसातून 3 to 4 वेळा लूज आणि अशा प्रकारचे वॉटरी अशा प्रकारचे स्टूल पास होणं, पातळ थोडक्यात टॉयलेट होणं, याला डायरिया. सो व्हाट आर द सिम्पटम्स ऑफ दिस डायरिया? त्या व्यक्तीमध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला ज्याला डायरिया होत? डिहायड्रेशन, लॉस ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट्स. आपल्या अंगातलं पाणी आणि त्याच्यासोबत असलेले जे मिनरल्स आहेत, इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे मिनरल्स, सोडियम क्लोराईड पोटॅशियम वगैरे वगैरे, त्याचा लॉस होऊन जातो बॉडीत आणि बॉडी फंक्शनवर त्याचा ऍडवर्स इफेक्ट व्हायला लागतो. डायरिया इट इज ऑफ टू टाइप्स, दोन प्रकारचा आहे, ऍक्यूट डायरिया अँड क्रोनिक डायरिया. ऍक्यूट डायरिया इज कॉज्ड ड्यू टू इन्फेक्शन्स, इन्फेक्शन्स ऑफ बॅक्टेरिया, व्हायरसेस ऑर पॅरासाइट्स. So it is called an acute diarrhea. And the chronic diarrhea is caused due to some other reasons like irritable bowel syndrome, म्हणजे defecation ला सतत त्रास होत असणे, irritable bowel syndrome, प्रत्येक वेळेला irritation होणं, fecal matters discharge करण्याच्या वेळेला, किंवा इंटेस्टिनल डिसीज. काही जर इंटेस्टिनल डिसीज असेल लवकर बरा न होणारा, तरी सुद्धा अशा प्रकारचा डायरिया त्या व्यक्तीला होत राहतो. सो दीज आर सम डिसऑर्डर्स रिलेटेड टू ह्युमन न्यूट्रिशन. सो विथ दिस वी फिनिश अप दिस लेक्चर अँड वी ऑल्सो फिनिश अप द topic human nutrition. Next time we will start with another new topic. Thank you.